नॉनस्ट्राइक एंडला मोनीश सुतार बॅटिंग करण्यासाठी ही जोडी खऱ्या अर्थाने खेळपट्टीवर दाखल झाले. वाशिगाव्या टीमच्या दरम्यान पी वनचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्रमांक पहिला गोलंदाजीच्या सूर्या. अच्छा दिवसातील पहिला बॉल लोअर फुल टॉस हा बॉल रिलीज झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. इथून मात्र अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करत असताना मिरॅकल इलेव्हन वाशिगाव या टीमच्या दरम्यान. आणि पहिली धाव योगेश भगतच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाली. या बळीचा बॉल आणखीन एक स्लोवर वना बॉल रिलीज झालाय. धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला सूर्याच्या दरम्यान. खऱ्या अर्थाने ही खासियत आहे. वेग देखील आहे या गोलंदाजाकडे. परंतु या मुवमेंटला जर आपण सूर्याचा विचार केला तर कमी गतीने दोन बॉल इथून मात्र रिलीज केलेत. बॅट्समनला इथून पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागतोय. पिवनचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश उर्फ सूर्या. यावेळी देखील धीम्यागतीचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल इथून रिलीज झालाय. आपण हा बॉल रिलीज करताना पाहिलं असाल चांगला बॉल होता. यावेळीचा बॉल मोनीश सुतारला. इथून मात्र दिलाय परतीचा इशारा आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून बॅक टू द डगआउट. मिरॅकल इलेव्हन वाशिगाव या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना न्यू बॅटर मैदानावर दाखल झालाय मंगेश. तर मंगेश साठी हा बॉल यॉर्कर लेंथ हा बॉल रिलीज झालाय. मिडविकेटचा फिल्डर ऋषिकेश येतोय बॉलवर. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या दोन धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात. शेवटचा बॉल या वेळचा बॉल लाजवाब. योगेशच्या बॅट मधन हा लाजवाब स्ट्रोक सहा धावांसाठी येतोय षटकार. टीमची धावसंख्या एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर आठ धावा. एक गडी बाद बॅटिंग करत असताना मिरॅकल इलेव्हन वाशिगाव टीमच्या दरम्यान.
तर एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 8 धावा 1 गडीबाद. बॅटिंग करत असताना वाशेगाव टीमच्या दरम्यान षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज अश्विन शेळके. तर या वेळेचा बॉल अवांतर दाभेने षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात झाली. या वेळेचा बॉल आणि दुसऱ्या षटकाचा यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक. तर यावेळचा बॉल आणि व्हाईट बॉलचा तर यावेळचा बॉल मिस कॉलिंग आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. चांगली फटकेबाजी चालू होती परंतु या बॉलवर कन्व्हर्सेशन थोडस चुकलं. मिस कॉल पाहायला मिळाला आणि तदनंतरचा हा बॉल बॅट्समन क्रमांक दुसरा इथून मात्र बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. आणि टीमची धावसंख्या 17 आणि 17 हा आकडा कुठेतरी वाशेगावसाठी खतरा ठरलाय कारण की बॅट्समन मंगेश इथून मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावर दाखल झालाय नितीन सुतार. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 21 धावा. तर प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मागील बॉलवर खऱ्या अर्थाने वर्चस्व राहिलं अश्विनच आणि या बॉलवर योगेशच्या दरम्यान चांगला स्ट्रोक आलाय. अजून देखील 2 बॉल इथून शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानावर नितीन सुतार नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला योगेश भगत उर्फ गॅरो टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर डुपर स्टार खेळाडू आणि यावेळी देखील स्ट्रोक. Mm-hmm.
दरम्यान जर आतापर्यंत जी सुरुवातीची गरज होती मिरॅकल इलेव्हन वाशिगाव या टीमला, ती सुरुवात योगेश भगत उर्फ गॅरो यांनी करून दिली आपल्या टीमसाठी. विकेट जरूर पडले परंतु तदनंतर योगेशचं आक्रमण आपल्याला सातत्याने मैदानावर पाहायला मिळालं. शेवटचा बॉल, पिटूचा दुसरा षटक आपल्या समोर चालू असताना चांगली सुरुवात झाली वाशिगाव टीमच्या दरम्यान. यावेळचा या बॉलवर व्हावं लागेल बीट आणि बॅट्समन क्रमांक तिसरा इथून मात्र योगेश बाद होतोय. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने टीम अप्पा स्ट्रायकर सिबडीला गरज होती ती विकेट इथून मात्र पडली जाते. तीन गडी बाद टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर मिरॅकल इलेव्हन वाशिगाव टीमच्या दरम्यान तीन गडी बाद 25 धावा. तर षटक क्रमांक तिसरं गोलंदाज महेश लाऊड अपील होती परंतु इथून मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी चांगला बॉल, एक सिंगल आली. या स्पर्धेनिमित्ताने एक नियम देखील आहे, कारण की जेव्हा तुम्ही सेकंड रन घेता तेव्हा दोन्ही बॅटर्सने स्ट्राईक सोडणं हे इम्पॉर्टंट आहे याची तुम्ही नोंद घ्या. जर एक बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनने स्ट्राईक सोडली तर ती रन दिली जाणार नाहीये. दोन्ही बॅटर्सला स्ट्राईक सोडावी लागेल ती रन घेण्यासाठी. तर षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. गोलंदाज महेश या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने पोलीस दलामध्ये हा खेळाडू देखील आहे आणि सातत्याने पोलीस दलासाठी कार्य आणि त्याचबरोबर क्रिकेट देखील खेळलं जातं. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर असला अनुभव आहे या गोलंदाजाकडे.
वेग जास्त आहे या गोलंदाजाचा, परंतु यावेळच्या बॉलला डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या एक ने वाढते, धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 27 धावा 27 रन्स. अजून देखील 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. तर यावेळचा बॉल आणखीन एक चांगला बॉल रिलीज झालाय अक्रॉस द लाईन. क्रिकेट नितीन सुतारच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु सातत्याने हा बॉल जर आपण पाहिलं तर गुडलेन्स स्पॉटवर पिचिंग आहे आणि तदनंतर बॉलने घेतलेलं वळण कुठेतरी नितीन सुतारला संघर्ष करावा लागतोय. यावेळचा फुल टॉस मात्र मिरॅकल 11 वाशिगाव टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना नितीन सुतार बॅक टू द डगआउट. तर शेवटचा बॉल शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल इथून मात्र डॉट बॉल आला आणि बॅटर मैदानावर दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी कार्तिक. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या 4 गडी बाद 27 धावा आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 141 चौकार आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 141 चौकार आलेत आणि 234 षटकार आपल्याला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. कारण की जर विचार केला तर चांगल्या धावसंख्या सातत्याने स्कोर कार्डवर देखील लागली जाते. बॅटिंग करत असताना टीमच्या दरम्यान एक हाय स्कोरिंग मॅचेस सातत्याने या स्पर्धेमध्ये देखील झालेत. अश्विन शेळके आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4th षटक. पहिल्या अश्विनच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खऱ्या अर्थाने खर्च झाल्या, 1 विकेट त्याने महत्वपूर्ण संपादित केली योगेश भगत उर्फ गॅरोची. परंतु या मुवमेंटला अश्विनच्या दरम्यान कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. यावेळचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल लक्की. सेकंड रन साठी कॉल झालाय आणि यावेळी या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढते, धावा लागल्या धावफलकावर 29 धावा. खऱ्या अर्थाने इथून मात्र या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा तुमच्या बॅटमधून येणे इम्पॉर्टंट असतील. मिरॅकल 11 वाशिगाव टीमच्या दरम्यान जर एक चांगल्या सुजनक स्थितीमध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल इथून चेतनच्या दरम्यान चांगली बॅटिंग होणे इम्पॉर्टंट आहे. या बळीचा
35 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या 35 या वेळीचा बॉल तर बाईच्या सरोवर एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाते या वेळीचा बॉल डीप मध्ये फिल्डर आणखीन एक बॅटर इथून बाद झालाय तर न्यू बॅटर मैदानावर दाखल झाला प्रशांत टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 36 धावा अश्विनच्या दरम्यान हे चांगलं कमबॅक राहिलं आपल्या टीमसाठी पहिल्या बॉलवर डबल आली तदनंतर षटकार तदनंतर चांगल्या टप्प्यावर बॉल रिलीज केला जातोय अजून देखील दोन बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे महत्वपूर्ण षटक चौथं षटक हाताळण्यासाठी अश्विनला जबाबदारी दिली कॅप्टनने या वेळचा बॉल बॅटची एज आणखीन एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होते तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर इथून सिंगल आले चार ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला टीमची धावसंख्या चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा 38 रन्स पाच गडी बाद बॅटिंग करत असताना मिरॅकल 11 वाशिगाव टीमच्या दरम्यान जर आतापर्यंतची मॅच समरी देखील आपण पाहिली तर अश्विनने दोन षटक हाताळले त्याच्यामध्ये दोन गडी त्याने बाद केलेत 27 धावा त्याने खर्च केल्या एक षटक महेशने हाताळलं त्या ओव्हरमध्ये दोन धावा आणि एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली सूर्याने एक षटक हाताळलं पिवनचं पहिलं त्या ओव्हरमध्ये 8 धावाने एक विकेट आली योगेश भगतने सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमसाठी 6 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या चेतन शिंदेच्या बॅटमधनं 5 बॉलमध्ये 10 धावा मंगेश भगतच्या बॅटमधनं 3 बॉलमध्ये 8 धावा आल्यात आणि आतापर्यंत जर 4 ओव्हरचा विचार केला तर 5 गडी बाद 38 धावा या मुवमेंटला मिरॅकल 11 वाशिगाव टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असतं कमीत कमी 15 धावा तरी देखील येणं इम्पॉर्टंट असेल वाशिगाव या टीमसाठी एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला लावायचं असेल अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमसमोर तर शेवटचं षटक केपी येतोय गोलंदाजीच्या मार्कवर या वेळचा बॉल आणि
इथे मात्र डॉट बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला आणि आणखीन एक बॅटर इथून मात्र बाद झालाय. या वेळेचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये अश्विन आहे, बॉल फील्ड करतोय, एक सिंगल मिळते. या वेळेचा बॉल हाफ ट्रॅकर हा बॉल होता, उसळी घेणारा हा बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय, फ्लाइंग करून गेला हा बॉल सरळ. या वेळेचा बॉल आणि हा बॉल ट्रॅव्हल झालाय, सेकंड रन साठी कॉल आलाय, दोन धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढते, धाबा लागल्या 43, धाबा 43 रन्स. दोन बॉल इथून शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 बॉलवर किती धाबा येतील हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. या आणि तो स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 49 धावा धावफलकावर, शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल आणि टार्गेट सेट करणार बॉल रिलीज झालाय. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट झाली, सेकंड रन साठी कॉल आलाय, दोन धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. तर विकेट आहे, डायरेक्ट हिट आपल्याला अश्विनच्या दरम्यान. तर डायरेक्ट हिट आहे, तर 50 धावा धावपळ कबर लागल्या आणि 51 धाब्यांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी अप्पास टायगर सीबीडी टीम. आणि दोन धावा या पेनल्टीच्या मायनस केल्या जातील याची देखील तुम्ही नोंद घ्या. तर चला अप्पास टायगर सीबीडी आपण सलामीची जोडी खेळपट्टी पर दाखल. तर विकेटवर प्रॅक्टिस करू नका प्लीज, साईडला बॉल रिलीज करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, विकेटवर प्रॅक्टिस नका करू प्लीज. तर सन्माननीय मित्या मुकला पटेल आपण व्यासपीठावर या, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला फरहान चौधरी आमंत्रित करीत आहेत व्यासपीठावर, आपण या प्लीज. तर टार्गेट आहे
51 चा टार्गेट आहे दोन धावा एक एक ओवर नंतर त्या दोन धावा ऍड केल्या जातील. अप्पा स्ट्रायकर सीपीडी आपण याची नोंद घ्यायची आहे. तर सलामीची जोडी सोमनाथ आणि ऋषिकेश ही दाखल झाली आणि योगेश भगत उर्फ गॅरो पिवनचं पहिले षटक हाताळण्यासाठी 51 धाबेंचं टार्गेट आहे. 51 रन्स इथून अप्पास या टीमला करायचे आहेत. यावेळीचा बॉल अतिघाई ऋषिकेश पानसरेच्या दरम्यान रन घेण्याचा प्रयत्न झाला परंतु डॉट बॉल येतोय. या वेळचा बॉल आणि फाईनला थर्ड मॅनला फिल्डर आहे. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून मात्र निर्धाव स्वरूपाचा रिलीज झालाय. या वेळचा बॉल उलट ऑन साइडला बिरकावला या बॉलला आणि हा बॉल धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला. लोअर फुल टॉस बॉलला ओळखलं प्रॉपर टायमिंग आणि तदनंतर लॉंग लेगला हा बॉल ट्रॅव्हल झाला. चांगला स्ट्रोक. टीमची धावसंख्या खऱ्या अर्थाने 6 ने इथून मात्र अकाउंट ओपन केलंय. वैयक्तिक धाब्यांचं खातं ओपन झालंय बॅटर सोमनाथ दरम्यान. नेक्स्ट बॉल यावेळी देखील दोन धाबा इथे कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 14 धाबा. शेवटचा बॉल यावेळीचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली इथून मात्र फिल्डर येतोय. बॅट्समन क्रमांक पहिला सोमनाथला दिला परतीचा इशारा ज्याच्या बॅट मधनं आपल्याला फेस करत असताना 14 धावा ज्याने खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात करून दिली अप्पा स्ट्रायकर सीपीडी या टीम साठी. आणि परंतु इथून मात्र बाद व्हावं लागलं. दोन धावा या ऍड केल्या जातील
आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 16 धावा 14 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्या आणि दोन धावा बॅट्समन आत्मजित पिटूचं दुसरं षटक या वेळेचा बॉल पॉइंटला फिल्डर आहे आणि इथून मात्र सिंगल येते या वेळचा बॉल फटका चेंडू हवेत आहे मोनिस सुतार येते एक विकेट संपादित केली जाते कार्तिकच्या दरम्यान हा चांगला बॉल इथे रिलीज झालाय आणि बॅट्समन आत्मजितला इथून मात्र बाद व्हावं लागलं आणि सन्माननीय मनोजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे तर या वेळेचा बॉल चांगला बॉल इथून रिलीज झालाय कार्तिकच्या दरम्यान एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते लोहितच्या बॅटमधून ही सिंगल आली टीमची धावसंख्या एक ने वाढली धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 18 धावा 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट बॅटिंग करत असताना अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमच्या दरम्यान 21 बॉल आणि 33 धावा इथून करायच्या आहेत या मुवमेंटला मॅच जिंकण्यासाठी रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 9.43 चा रिक्वायर रन रेट आहे या वेळेचा बॉल देखील चांगला बॉल रिलीज झाला ऋषिकेश पानसरे या बॉलला ऑन साइडला ढकललंय फक्त एक सिंगल मुनीस सुतार आहे डीप मध्ये प्रोटेक्शन चांगली गोलंदाजी कार्तिकच्या दरम्यान या स्पेल मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत दोन षटकार आणि दोन एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झाल्यात वेगवान बॉल ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती या मुवमेंटला परंतु ही कॅच आपल्या टीमसाठी हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे प्रयत्न तर चांगला होता परंतु इथे मात्र ज्या मुवमेंटला कॅच करायची होती कॅच कॅरी करत असताना नजर थोडीशी आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर ही कॅच ड्रॉप झाल्यानंतर
रन येताना आपल्याला पाहायला मिळाले. या वेळेचा करत असताना दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 24 धावा अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमच्या दरम्यान 18 बॉल आणि करायच्या 27 धावा 18 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 9 सरासरीने इथून मात्र धावा कराव्या लागतील. आणि करंट रन रेटचा जर विचार केला तर 12 रनरेटने इथून धावफलकावर धावा लागताना आपल्याला पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच जय गजानन कुक्षेत आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल. गोटिवली 11 गोटिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. जय गजानन कुक्षेत आणि गोटिवली 11 गोटिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या. 18 बॉल आणि 27 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 3 18 चेंडू आणि 27 धावा षटक क्रमांक 3 गोलंदाज कौशल. तर कुशलचा हा या मुवमेंटला ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या चुका खूप महागड्या ठरणार आहे टीम मिरॅकल 11 वाशिगाव या टीमला. यावेळी देखील या दोन फटक्याने कुठेतरी सामन्यामध्ये एक पकड निर्माण केली अप्पा स्ट्रायकर या सीबीडीच्या दरम्यान. टार्गेट 51 धाबींचं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना लोहितच्या दरम्यान या दोन बॉलवर चांगली बॅटिंग आपल्याला होताना पाहायला मिळाली. यावेळी बॅटची एज नितीन सुतार आहे. फाईन लेगला फिल्डिंग करण्यासाठी एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 37 दोन बॉल इथून शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 14 धावा इथून करायचे आहेत जिंकण्यासाठी. यावेळी चांगला
सहा तर यावेळी चांगला बॉल रिलीज झालाय. 12 बॉल आणि 8 धावा इथून करायचे आहेत. तर नेक्स्ट मॅच आणि दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहतात. बॉक्स मध्ये तुम्हाला यायचं. गोठिवली 11 गोठिवली आणि त्याचबरोबर जय गजानन कुक्षित दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. टॉस साठी या. तर षटक क्रमांक 14 नितीन सुतार महत्वपूर्ण षटक आहे. 12 बॉल 8 धावा. यावेळचा बॉल हलक्या हाताने फक्त ढकलण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस ओपन करत असताना हा बॉल चाललाय थर्डमॅनला. सिंगल येते. ऋषिकेश पानसरे आलाय स्टार्टिंगला बॅटिंग करण्यासाठी. ओपनिंगला आलेला बॅटर आणि आतापर्यंत जर पाहिलं तर लोहितच्या बॅटमधनं 6 बॉल फेस करत असताना 14 धावा आल्या आणि ऋषिकेशच्या बॅटमधनं देखील 6 बॉल फेस करत असताना 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळीचा आणि हा एक धावांची गरज आहे. तर आणखीन एक चांगला बॉल इथून रिलीज झालाय. आणि यावेळीचा बॉल आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच इथून फिनिश झाली. सामना इथून जिंकलाय अप्पा स्ट्रायकर सिबडी या टीमने. वेल प्लेड अप्पा स्ट्रायकर सिबडी. हार्ड लक टीम मिरॅकल 11 वाशीगाव.
नेक्स्ट मॅच जय गजानन कुक्षित आणि त्याचबरोबर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द ऋषिकेश